प्रिय मतदार बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार. आपला अमरावती जिल्हा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, प्रज्ञा छचू संत गुलाबराव महाराज, दादासाहेब पटवर्धन यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आणि त्यांच्या विचारांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. त्यामुळेच आपण आपल्या मतदारसंघातील आमदार म्हणून सुजाण व्यक्तीचीच निवड करणार यात काहीही शंका नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बोलायचं झाल्यास अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थानं 2014 राज्यात आणि केंद्रात भाजप आणि शिवसेना मित्रपक्षाचे सरकार आल्यानंतर सुरू झाला. सुमारे 23,000 कोटी रुपयांचा निधी आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रवीण पोटे यांनी विकास कामांवर खर्च केला. अमरावतीच्या इतिहासातही कधी एवढा विकास झाला नाही आणि आजही अविरत विकास सुरूच आहे. राज्याचे दूरदर्शी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या पुढाकारामुळेच आणि प्रवीण पोटे यांनी आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात अहोरात्र केलेल्या पाठपुराव्यामुळे आज अमरावती जिल्हा हा विदर्भात नागपूरनंतर विकासाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रवीण पोटे यांनी आपल्या सार्वजनिक बांधकाम, उद्योग, खनिकर्म, पर्यावरण राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री इत्यादी पदांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आपल्या दूरदर्शीपणामुळे अमरावती जिल्ह्याच्या विकासाचे पुढील 100 वर्षांचे नियोजन विचारात घेऊन तब्बल 23,000 कोटी रुपयांचा निधी हा खेचून आणला आणि अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा नेली. अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी व धामणगाव रेल्वे अशा 8ही विधानसभा मतदारसंघात विकास कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून कोणत्या मतदारसंघात किती निधी खर्च केला या कामांचा तपशीलही लेखी स्वरूपात जनतेला प्रवीण पोटे यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विशेष पुढाकाराने प्रवीण पोटे यांनी आपल्या उद्योग राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नांदगावपेठ MIDC मधील टेक्सटाईल पार्कमध्ये 32 वस्त्रोद्योग कंपन्या सुरू केल्या आणि त्यासाठी 8,87,600 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपन्यांनी इथे केली. आज रेमंड, सियाराम, गोल्डन फायबर, सूर्यलक्ष्मी कॉटन यांसारख्या नामांकित कंपन्यांचे उत्पादन इथे सुरू असून लाखो युवकांना, नागरिकांना कुशल व अकुशल स्वरूपांचा रोजगार मिळाला. अमरावती येथे उद्योग भवन प्रवीण पोटे यांनी मंजूर करून आणले. महिलांना रोजगार मिळावा म्हणून सोलर चरख्यांचे, शिलाई मशीनचे वाटप, बचत गटांच्या महिलांना रोजगारांची साधने दिली. त्याचप्रमाणे संपूर्ण अमरावती शहर आणि जिल्ह्यात पक्के रस्ते, पूल, सिमेंटचे रोड इत्यादींचे बांधकाम केल्यामुळे दळणवळणाच्या सोयी लोकांना उपलब्ध झाल्या. केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांनी CRF निधीमधून मोठ्या संख्येत रोडची निर्मिती केली, नॅशनल हायवे तयार केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून, हायब्रिड ॲन्युटी योजनेतून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांचे बांधकाम केले. केंद्र शासनाच्या बळीराजा सिंचन या योजनेतून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची अनेक कामे मार्गी लावली. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी विमा योजनेचे कवच, धडक सिंचन विहिरींचे वाटप, शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा मुबलक वीज मिळावी म्हणून सौर ऊर्जा सबस्टेशनच्या निर्मितीसाठी वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन काम प्रगतीपथावर आहे. मेळघाटातील दिया येथे सौर विद्युत प्रकल्प सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण झाली. वॉटर कप स्पर्धेत व्यापक प्रमाणात सहभाग घेऊन स्वतः प्रवीण पोटे यांनी श्रमदान केले. या सर्व प्रयत्नांमुळे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाण्याचा संचय झाला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रवीण पोटे यांनी स्वतः पेरणीसाठी बी बियाणे, दुधाळ गायींचे, कृषी अवजारांचे वाटप केले. प्रसंगी शेताच्या बांधावर जाऊन प्रवीण पोटे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. पांदन रस्ते, मुद्रा योजनेतून बेरोजगारांना लोनचे वाटप, उज्ज्वला गॅस जोडणी वितरण योजना
अमरावती शहरातील शिवटेकडी आणि भीमटेकडी विकास आराखडा, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रासू गवई यांचे स्मारक, श्री क्षेत्र रिद्धपूर विकास आराखडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या यावली, गुरुकुंज, मोझरी व वलगाव, तसेच ऋणमोचन या जन्मभूमी व कर्मभूमीचा विकास, या विकास आराखड्याच्या माध्यमातून प्रवीण पोटे यांनी अनेक विकास कामे खेचून आणली. मेळघाट येथील बुलुम घवणा येथे 70 वर्षांनंतर बस सेवा पहिल्यांदा प्रवीण पोटे यांनी पुढाकार घेऊन सुरू केली. चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या आयोजनामुळे पर्यटन व्यवसाय वाढवला. डिजिटल हरिसालमुळे मेळघाट जगाशी जोडले गेले. मेळघाट येथे स्वतंत्र महापारेषण अंतर्गत पॉवर स्टेशनची निर्मिती केल्याने आता मेळघाट सारख्या दुर्गम भागातही मुबलक वीज पुरवठा उपलब्ध आहे. हा विकास गेल्या 5 वर्षात झाला. अमरावती जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत सबस्टेशनची निर्मिती केल्यामुळे वीज ग्राहकांना योग्य त्या दाबात विना लोडशेडिंग वीज मिळत आहे. अमरावती शहरात अमृत योजना, भुयारी गटार योजना, जलशुद्धीकरण केंद्र, कॅक्टस आणि बांबू गार्डनच्या निर्मिती, एकात्मिक ऊर्जा विकास या योजनांमुळे शहर अधिक विकसित झाले. इरविन रुग्णालयात वातानुकूलित यंत्र बसवल्यामुळे जळीत वॉर्डमधील रुग्णांची सोय झाली. त्याचप्रमाणे गरजू रुग्णांना मोफत जेवण देण्यासाठी राम रोटी अभियान राबवले. सिटी स्कॅन मशीन लावल्यामुळे रुग्णांना माफक दरात सुविधा मिळत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची क्षमता वाढवून किडनी प्रत्यारोपण सुविधा आता रुग्णांना मोफत मिळत आहे. प्रवीण पोटे यांनी मंत्री असताना शासकीय रुग्णालयात जनतेला चांगल्यात चांगल्या सेवा मिळतील याच्याकडे लक्ष दिले. जिल्ह्यात जिल्हा उपरुग्णालयांची स्थापना केली. शाळा आणि महाविद्यालयातून उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठीच डिजिटल साहित्य शाळा महाविद्यालयांना पुरवले. अमरावती शहरात अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅबची निर्मिती, जिल्हा न्यायालयाची इमारत, बेलोरा विमानतळाचा विकास, पंडित दीनदयाळ भूखंड खरेदी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना भूखंडाचे वाटप, सर्वांना घरे या योजनेतून घरांचे वाटप इत्यादी विकास कामे प्रवीण पोटे यांनी पालकमंत्री पदावर असताना झपाट्याने केली आणि म्हणूनच आज आपल्याला सर्वत्र विकास झाल्याचे चित्र स्पष्ट दिसते. प्रवीण पोटे यांनी जनतेसोबत तळागाळात जाऊन संपर्क ठेवला. त्यांनी जनता दरबार, महाराजस्व अभियान, टेलिसचलयाच्या माध्यमातून लाखो लोकांचे शासन आणि प्रशासन दरबारचे प्रश्न सोडवून खऱ्या अर्थानं लोकाभिमुख कारभार केला. काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी सरकारच्या काळातील अमरावती यांची तुलना केल्यास भाजपा शिवसेना महायुती सरकारच्या मागील 5 वर्षातील अमरावतीचा विकास झपाट्यानं होत असल्याचे आपणालाही जाणवतच आहे. आणि म्हणूनच विकासाची ही गंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना, रिपाई, आठवले गट, रयत क्रांती, शिवसंग्राम, रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेश गणपतराव बुंदिले यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.